रत्नागिरीत भरलं खरेदीदार आणि विक्रेतायांचं कृषीविषयक संमेलन जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन करताना कोकणातले अर्थकारण शेतीवर आधारित असल्याने त्याला चालना देणे गरजेचं असल्याचं केलं प्रतिपादन. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील व्यंकटेश हॉटेलच्या प्रशस्त हॉलमध्ये शेतीविषयक खरेदीदार आणि विक्रेता यांचं स्नेहसंमेलन संपन्न झालं. त्याचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेतीविषयक खरेदीदार आणि विक्रेते यांचं स्नेहसंमेलन संपन्न झालं. त्याचं उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आत्माचे अधिकारी तसेच शेतकरी आणि शेतीविषयक उत्पादक तसेच कृषीचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचं चित्रीकरण केलं आहे आमचे बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी प्रशांत हरसेकर यांनी. यावेळी उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन आत्माचे अधिकाऱ्यांनी सन्मानित केलं. रत्नागिरी येथे प्रथमच आत्माअंतर्गत कृषीविषयक खरेदीदार आणि विक्रेता यांचं स्नेहसंमेलन संपन्न झालं. त्याला शेतकरी म्हणून कुमार गोखले, मनोज परांजपे, दयानंद चौगुले आदींसह अनेक मान्यवर शेतकऱ्यांनी संबोधित केलं आणि आपल्या उत्पादनाची माहिती देतानाच ते कशा प्रकारे विकावं हेही सांगितलं. साधारणतः आजच्या तारखेला माझी जी वाटली, मी जे मँगो फल फिलिंग करून ठेवलेलं आहे आणि दुसरी ऑप्शन तुम्हाला देतो, जर त्याच्यामध्ये 200 ml बाटली जर तुम्हाला हवी असेल, जी अमूल मिल्क वगैरे मिळते ना, ती पण मी देऊ शकतो, कारण ती आपल्याकडे बाटली आहे. तर मोठी बाटली जी आहे, ह्या बाटलीचं कॉस्टिंग साधारणतः मार्केट प्युअर आहे आणि ती माझी बाटली नक्की विकली जाते. माझ्याकरता मँगो फल गेल्या वर्षीचा यंदाचा शिल्लक नाही, यंदाचा यंदाच संपतो. कृषी प्रदर्शन आणि तत्सम ज्या ठिकाणी शिबिर असते कृषी क्षेत्रा संदर्भामध्ये, तर त्या ठिकाणी मी माझे स्टॉल लावतो. भाताचं बी बियाण्याची विक्री ही जास्त प्रमाणात करण्याकडे माझा भर असतो. काय कारण ही जी जुनी वार्ता आहे ही जास्तीत जास्त लोकांकडे जावी हा माझा दृष्टिकोन आहे. संबंधित भात बियाणं आणखी उर्वरित जी काही बियाणे आहे त्याचा मी तांदूळ करण्याचा प्रयत्न करतो. माझे आउटलेट माझे काही मित्र आहेत ज्या ठिकाणी विक्रोळी पार्क साईड, त्याच्यानंतर गिरगाव, कुलाबा, आणखी दादर या ठिकाणी माझे काही ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत या ठिकाणचं आजच्या नियोजनाचं कारण आहे की जे उपलब्ध दर होईल त्याच्यात त्यांना द्यावा लागतो. आणि दुसरीकडे सर शहरी भागाचा विचार केला तर ऑर्गॅनिक प्रोडक्टसाठी खूप मोठी मागणी आहे आणि सुदैवानं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खत आणि इन्सेक्टिसाईड खूप कमी आहे आणि बाय डिफॉल्ट मोठ्या प्रमाणात आपण ऑर्गॅनिक शेती करतोय. त्या ऑर्गॅनिक शेतीला आणि जेव्हा वाढवतो तर त्यात जर बघितलं तर पाण्याची आपण वाप करतो, म्हणजे त्यावरून हवा पास करून किंवा सोलर ड्राईंग म्हणा किंवा हॉट एअर ड्राईंग म्हणा किंवा मायक्रोवेव्ह ड्राईंग असं अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण ड्राईंग करतो. म्हणजे थोडक्यात काय करतो तर पाण्याची वाप करतो आपण, त्यातलं पाणी उडून जातं आणि ते वाळून जातं. पण मग मी आमचे जे गोरीसला वरिष्ठ आहेत त्यांना कॉल केला, त्याच्यानंतर मग एकदा डिलिंग झालं पण आपलं सरपत पाकिस्तानात पोहोचलं. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थित शेतकरी उत्पादक तसेच खरेदीदार विक्रेते यांच्याशी संवाद साधताना कोकणातले अर्थकारण शेतीवर अवलंबून असून उत्पादक शेतकरी आणि विक्रेता यांच्यामध्ये सुसंवाद साधला गेल्यास शेतीला चांगली किंमत मिळेल असं प्रतिपादन केलं. डिपार्टमेंटच्या माध्यमातून जल राय जल येते जल मित्र हा जो कन्सेप्ट माननीय
सचिव आम्ही जाणून सुरू केलेला आहे, त्यांची बैठक माझ्याकडून, त्याच्यामध्ये आम्ही याच लाईन्सवर कृषी उत्पादन, त्याच्यानंतर टुरिझम, फिशरीज या सगळ्या सेक्टरमध्ये आपण काय काय केलं पाहिजे. माननीय सुरेश प्रभू साहेबांचं आग्रह आहे की सर मँगोज एक्सपोर्ट करायला पाहिजे, एक्सपोर्टमध्ये काय केलं पाहिजे, एक्सपोर्ट करण्यासाठी त्या काय काय प्रिरेक्विझिट्स आहेत, त्याच्या अटीशर्ती काय ते कसं केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी ग्रुप कसे केलं पाहिजे, हे बेसिकली मार्केटिंगबद्दल आम्ही आज दीड तास चर्चा केली. आणि नेमकं तशाच एका विषयाला तुम्ही तहान घातलेला आहे. आता मी आल्यापासून बघतोय, मला या जिल्ह्यामध्ये मला अजून एक महिना झालेला आहे, दीड महिन्यामध्ये मी ऑब्झर्व केलं की कोकणाचं जे तिथलं मार्केटिंग आहे, तिथलं जे अर्थकारण आहे ते बेसिकली टुरिझम आणि ऍग्रिकल्चर या दोघांशी निघत आहे. आणि ऍग्रिकल्चरमध्ये म्हणलं तर पूर्वी कोकण हा मँगोचा प्रदेश म्हणून वाटला जायचा, आता मात्र मँगोला आमच्या काजूनी सरपास केले पुण्याला आहे, आणि मँगो कमी झाला म्हणणार नाही पण 500,000 तो थांबला आहे. वेगळं डायनॅमिक्स इथं सुरू आहे, त्याच्यासोबत अनेक फळ म्हणजे जॅकफ्रूट आहे, नारळ आहे, वेगळे फळ आहे, परंतु हे जे दोन मेजर इथले उत्पादन आहे त्याच्यामध्ये जर मँगोला आपण अशा प्रकारे शेपअप केलं, ज्याच्यामध्ये आता हा फील्ड डाईंगचा कन्सेप्ट असेल, अजूनही इतर यांच्याकडे वेगळे कंपन्याकडे वेगळे जे टूल्स असतील, आणि हे जर उपक्रम जर टूल जर माझ्या शेतकऱ्याला मिळाले तर काय होतं की मॅनो तयार झाला की वाशी मार्केटला मुंबई राहायचो, पहिल्या तर त्याचे भाव एकदम जास्त असते, डझनला 1,500-2,000 रुपये असतात, ते हळूहळू कमी कमी होत ते 400-500 पर्यंत खाली येतात. आणि जेव्हा आज आम्ही डिस्कशन करत होतो तेव्हा आपल्या मँगोला म्हणजे आपला जो मँगो आहे कोकणचा याला एक वेगळा सुगंध आहे, परंतु वर्ल्ड मार्केटमध्ये जाता निसंशय मँगो आपल्या नावाने जातात, काही बरेच मुद्दे मांडले, काही तिथं काही शेतकरी आले ते म्हणले प्रमाणपत्र आपलं घेतात, मँगो त्यांचा पाठवला जातो, असे अनेक विषय सांगितले ते, याच्यामध्ये सुद्धा आमचा तिथं वापर झाला. आणि नेमकं आजचं डिस्कशन आणि तुमची ती चर्चा एकामेकाला पूरक आहे. विषय तर नाहीच आहे, मी मला फळे माझ्याकडे 50-60 एकर जमीन आपला कार्यक्रम इथं आहे पण फार कमी आहे, बरेच शेतकरी मी काही शेतकऱ्यांवर मोठे आहे तो छोटे शेतकरी आहेत परंतु त्यांची शेती ते चांगली करतात, मग छोट्या शेतकऱ्यांच्या शेतावर जे उत्पादन होते त्याला जर अशी म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करणं आणि त्याला चांगल्या मार्केटिंगची जोड द्यायची. आता ह्या मार्केटिंगमध्ये बेसिकली मी काय बघितलं, जेव्हा खरेदीदार आणि विक्री ते दोन्ही जर एकत्र आले, विक्री करणार आणि खरेदी करणार, मधला एक दलाल आपण निघून जाईल, कारण आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये कृषी उत्पादनाच्या विक्रीमध्ये मेजर नफा दलाल लोक कमवतात, तुमचा माल घेतात त्याला पोस्ट त्याला दुसरून मिसळून चांगला टाकतो, दुप्पट दुप्पट भाव येतात, आणि तो जेव्हा ग्राहकापर्यंत जातो तो अतिशय महागड्या स्वरूपात असतो. म्हणजे जर असं झालं डायरेक्टली म्हणजे बायर आणि सेलर एकत्र आले, विकणारा आणि खरेदी चांगला, तर शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, प्लस जो खरेदी करतोय त्याला सुद्धा अश्युअर्ड प्रॉडक्ट मिळेल, शेतकऱ्याला टाइमली पेमेंट मिळेल. आता कारण दलालाच्या बाबतीत शेतकरी बऱ्याच काळापासून त्या माणसाशी त्या किंवा जोडलेला असतो, मग ते पैसे देण्यामध्ये त्याला नाडतात, नाडणे म्हणजे अडवणे असा प्रकार सुरू होतो. मला वाटतं एका चांगल्या विषयाला कृषी विभागाने हात घातलेला आहे. आज मला जे सांगितलं की इथं साधारण उत्पादक 150 शेतकरी आहेत आणि खरेदीदार 12-15 आलेले, तर एक चांगली मीट होईल कॅम्पेनच्या माध्यमातून की पुढेही हे सगळं केल्याच्यानंतर खरेदीदाराला नेमकं काय पाहिजे हे मी समजून घेतो. कारण आता तुम्ही आजच्या सकाळच्या डिस्कशनमध्ये आणि आपल्या मेंबरचं वेट कमी असतात असं सकाळच्या डिस्कशनमध्ये एक्सपर्ट लोकांनी त्यांनी सांगितलं, तर हे जे विषय आहे मग हे सगळं कसं वाढवायचं, तर अनेक प्रकारची चर्चा पण झाली की मँगोला काही कापतात टाकतात काय काय वेगळे विषय मला ऐकायला मिळेल. तर हे सगळं करत असताना जी कोकणच्या मँगोची जी भूमिका आहे, कोकणचा मँगो म्हणलं की आपण स्वाद आणि सगळं, आता तुम्ही जेव्हा जग सेंद्रिय शेती म्हणतो तेव्हा ते करताना सांग करताना काय 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 म्हणतात काय करताना, तर ते तसले प्रकार कमी व्हायला पाहिजे. मला सकाळी डिस्क्रिप्ट माहिती म्हणून मला ते तुमच्यातले थोडे शब्द मला माहिती. आता इकडं सर्व्हिस मध्ये आल्यामुळे ते कमी झालं, परंतु म्हणजे आपण त्याला बाहेर ट्रीटमेंट म्हणतो तसलाच काहीतरी चुकून प्रकार असतो, परंतु त्याच्यामुळे काय होतं की गव्हर्नमेंट डिफरन्सिएशन सुरू होतं आणि मग त्याला अडथळा यायला फार होतो. जेव्हा आपण सेंद्रिय शेतीकडे जातो याला काही वेगळे पर्याय वापरून म्हणजे ऑर्गॅनिक याचे पर्याय वापरून
क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. खात्रीचा पोवठा किंवा मी तुला मार्चपासून किंवा फेब्रुवारीपासून इतक्या दिवसापर्यंत असे असे अनुभव मी देऊ शकतो. तर याच्यामुळे काय होईल की त्याला त्याचे ग्राहक फिक्स करण्यासाठी आता काय चेन मार्केटिंग डोअर मार्केटिंग असे वेगळे कन्सेप्ट आहेत. मुंबईला आम्ही राहतो घरीच मिळतो काय फोन करतो असं जर तयार केलं तर शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल. आणि प्लस बाहेरला सुद्धा त्याला जे उत्पादन मिळायचं त्याला मँगो मिळायचा किंवा त्याला काजू मिळायचा किंवा नारळ मिळायचा ही जी सप्लाय राहील ही सप्लाय राहील चांगली राहील. आणि याचा जर ग्राहकाकडे या माध्यमातून मिळणार हे न्यूट्रिशनरी म्हणजे न्यूट्रिशनरी चांगलं आहे हायजेनिक आहे सेंद्रिय आहे. आता अनेक अनेक विषय आले हळूहळू लोक काय म्हणते केळं खाऊच नका त्याच्या प्रोसेसिंग मध्ये काही करता येईल का त्याच्यामध्ये सुद्धा बाहेर सेलर असं चांगलं राहण्याचा निर्माण करून अजून काही करता येईल का हे मी तुमच्याशी बोलतो नाही. तर असं हे जर केलं तर मला काय वाटतं की इथल्या कृषीला म्हणजे उपजत चांगली आहेत पण तिला अजून वरच्या लेवलला नाही आहे. ज्याच्यामुळे काय होईल की शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती आहे पण एकर रिटर्न त्याला मिळायला पाहिजे. आता काही तर गुंठ्यामध्ये जे बघितले सातबारे कोणाचा 15 गुंठ्या 20 गुंठ्या आमच्याकडे एवढे छोटे सातबारे नसतात 20 गुंठे 15 गुंठे कधी कधी 30-30 त्याच्यावर 10 लोक 10-50 माणसं म्हणजे त्याचे मग हे सगळं मी एखाद्या जिल्हाधिकारी म्हणून काम करते मला अडचण यायची आता एकदा काय करावं समजा 7-5 असतील तर आम्ही मग इमेजमध्ये त्यांचं त्याचं क्षेत्र विकून त्याच्याकडून नियमित बॉन्ड म्हणून ते प्रभाग लाईक त्याच्यातून मार्ग जर काढायचं एक आहे त्याच्यामध्ये काय त्या एवढ्या हिस्से वाटेवाल्यामध्ये काही भांडणं बिंद नाही परंतु सगळ्यांच्या नावामध्ये करायचं तर ह्याच्यातून मार्ग जर काढायचं असेल त्या ऍग्रिकल्चर जर पुढे आणायचं असेल वर्ल्ड मार्केट मध्ये अमेरिकेमध्ये इतर ठिकाणी म्हणून या माध्यमातून आजची तुमची चर्चा होईल त्या डिस्कशनच्या माध्यमातून इथल्या फलोत्पादनाला चांगली दिशा मिळेल काळे सकाळी चांगली चर्चा करा त्याच्या माध्यमातून जे काही आउटपुट येईल त्या आउटपुटचं करून आपण न्यूजपेपरमध्ये घेऊन जे शेतकरी आज आले त्यांना तर माहिती झालं परंतु जे आले नाही त्यांनाही माहिती होते असं काहीतरी फॅमिलीमध्ये या प्रकारचे बाहेर असलेलं मिळत आहे. नंतर आज जे बाहेर आले होते त्यांचे नंबरही कुठं शेअर करता आले तर बघा की त्यांनाही आणि चांगले जर उत्पादक आपले असतील त्यांचं नातं जोडून त्याच्यामुळे काय होईल की बाहेरला सुद्धा एक खात्री मिळेल की ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या मदतीने ते जेव्हा मार्केटिंगची व्यवस्था निर्माण करतील तर त्यांच्या इन्व्हेस्ट केलेल्या पैशाला त्यांना रिटर्न्स मिळतील. आपला सगळा राम भरोसे धंदा आहे म्हणजे मी किती पैसे लावतो त्याचे किती पैसे परत मिळतील याचा तपासच नाही परंतु आता तसं करण्याची वेळ आली आणि जर शेतकऱ्यांनी असं करून शेती केली माझ्या मी जे पैसे इन्व्हेस्ट केले तर मी जे पैसे त्यामुळे टाकले त्याच्यातून किती बाहेर निघाले असा जर प्रकार केला तर शेती उभी राहणार आणि हे करण्याची वेळ आली. आणि त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये म्हणजे माननीय मुख्यमंत्री आहेत माननीय पंतप्रधान सगळ्या स्कीम्स आहेत. आज मी माननीय पंतप्रधानांनी इनाम म्हणून योजना सुरू केली म्हणजे म्हणजे डिजिटल याच्यातून मार्केटिंगसाठी मदत करायची आता मला ऐकायला वाटतं गव्हर्नमेंटमध्ये जे अधिकारी आहेत मी त्याचे सगळे डिटेल्स मिळाल्यानंतर तुमच्यापर्यंत कारण गव्हर्नमेंट योजना सुरू केलं परंतु ही योजना तुमच्यापर्यंत येणार तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या नंतर कसं निवडणूक कशी वापरली पाहिजे त्याच्यासाठी बारकावे काय काय आहे अनेक गोष्टी आहेत ह्या जर सगळ्या मला म्हणजे आपल्याला कळल्या तर मला वाटतं शेतकऱ्याला शेती करणं सुद्धा सुलभ सुकर होईल. आणि शेती हा व्यवसाय फायद्याचा आहे नक्की परंतु आता काय झालं मधल्या गावामध्ये पाऊस कमी जास्त येणं मध्येच गारपीट होणं आम्ही डॉक्टर म्हणते त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आपण सर्वजण सकाळपासून आला त्याच्या एका विषयावर चर्चा केली त्या चर्चेचं एक चांगलं फलित घेऊन या कार्यशाळेची सांगता
आत्माने असे स्नेहसंमेलन उपस्थित करताना त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी कशा प्रकारे होईल आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक ग्रोथ कसा उंचावला जाईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली.